आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुत्रा चावल्यानंतर दिले जाणारे इंजेक्शन नुरसी मडीत नाही, जिल्हा परिषद सदस्य सत्कार समारंभात लोकात नाराजी. आलाज जिल्हा परिषद मतदारसंघातील श्री क्षेत्र नुरसीमाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर दिलं जाणारं इंजेक्शन नाही. नदी पलीकडची 7 गावं आणि नुरसीमाडी या भागात शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. नागरिकांची वारंवार मागणी होते प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतरचं इंजेक्शन मिळावं, मात्र येथे हे इंजेक्शन उपलब्ध नाही. आलाज जिल्हा परिषदेच्या सदस्या सत्कारात तर पंचायत समितीच्या सदस्या सभापती पद मिळावं या धोरणात, यामुळे गरीब कष्टकरी श्रमिकांचा प्रश्न अडगळीत पडला आहे. हे दोन्ही लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मानकर न्यूज साठी नुरसिंहवाडीहून मोहन जमादार. त्यांचे आरोप आम्हाला मान्य आहेत. एक अशी गोष्ट आहे की जिल्हा स्तरावरनं, झडपीच्या स्तरावरनं आम्हाला आता लस मिळालेली नाही आहे. आमची मागणी वेळोवेळी असते, याबाबत वरिष्ठांनाही आम्ही वेळोवेळी कळवलेलं आहे, पण झडपीच्या स्तरावर काही अडचणी आल्यामुळे आम्हाला वेळोवेळी लस न पोहोचल्यामुळे लाभार्थ्यांना थोडा त्रास झाला आहे. त्याकरिता आता आम्ही आमची जी आरकेएसची कमिटी असते त्या कमिटीच्या मेंबरशी चर्चा करून त्यांची मंजुरी घेऊन आम्ही आरकेएसच्या फंडातून काही रकमेद्वारे आम्ही रेबीजची लस आता खरेदी केलेली आहे, आमच्या स्तरावर खरेदी केलेली आहे. आणि आता सध्या या मोमेंटला आमच्याकडे रेबीजची लस उपलब्ध असून ती लाभार्थ्यांना आम्ही देत आहोत.